महात्मा गांधींच्या जयंती या निमित्त राजघाटावर जात राहुल गांधींनी गांधीजींच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. गांधी जयंतीनिमित्त आज इंडिया आघाडीची मुंबईमध्ये पदयात्रा. राज्यातील महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी पदयात्रा. इंडिया आघाडीचे मान्यवर नेते आणि सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधी पदयात्रेमध्ये सहभागी होणार. नागपूरमध्ये आज भाजपची महत्वाची बैठक. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार. यंदा महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ. अमित शहांनी संवाद मेळाव्यात विश्वास व्यक्त केला. मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार स्थापन करायचंय असंही विधान त्यांनी केलं. सगळ्यांनाच आपापला पक्ष वाढवायचंय. मात्र महाराष्ट्राची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी. एका पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ शकत नाही. शहांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. इतर पक्षातले कार्यकर्ते फोडून आणा. ज्यांना पक्षातून बाहेर जायचंय त्यांनी बिनधास्त जा. अमित शहांचं भाजपच्या संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांना आवाहन. भाजप मगरी सारखाय, हळूहळू सगळ्यांना संपवतोय. 2029 फक्त भाजपचं सरकार येणार म्हणजे इतरांना ते गिळणार. अमित शहांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल. अमित शहांची 2029 भविष्यवाणी हास्यास्पद. हरियाणा काश्मीरमध्ये निवडणुका सुरू असताना शहा महाराष्ट्रात, त्यामुळे भाजपमध्ये किती मोठा खड्डा पडलाय हे लक्षात येतं. जयंत पाटील यांची अमित शहांवर टीका. आपलंच सरकार येईल मात्र अति आत्मविश्वासामुळे विकेट जाऊ देऊ नका. फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात बैठक पार पडली. विदर्भातील तिढा असलेल्या जागांवर चर्चा. तर महाविकास आघाडीची पुढची बैठक पुढच्या आठवड्यात होणार. सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचंय. चंद्रशेखर बावनकुळेंची महाविकास आघाडीवर टीका. काँग्रेसचे नेते सुनील केदार यंदा विधानसभा निवडणूक लढू शकणार की नाही असा प्रश्न. सुनील केदार यांनी नागपूरच्या सत्र न्यायालयामध्ये शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात आवश्यक अर्ज केला नसल्यानं प्रश्न उपस्थित. गांधी जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात सहभागी होणार. मोदी 9,600 कोटींपेक्षा अधिक स्वच्छतेशी संबंधित प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा दौरा. 5 ऑक्टोबरला संभाजीनगर, 6 ऑक्टोबरला नाशिक, 7 ऑक्टोबरला राज ठाकरे पुणे दौऱ्यावर. 225 ते 250 जागा लढण्याचा मनसेचा निर्धार. महाविकास आघाडीमध्ये अकोला पश्चिम मतदारसंघाच्या जागेवरून नाराजीचा सूर. अनेक पदाधिकारी मुंबईला उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी. चंद्रपूर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमसकर यांचा राजीनामा. काँग्रेस पक्षात जातीय वाद वाढल्याचा आरोप केला. माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. राज्य सरकारनं धनगर आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ राजीनामा दिला. लवकरच नवीन भूमिका जाहीर करणार असल्याचंही सांगितलं. माढ्यामध्ये केवळ भूमिपुत्राला उमेदवारी द्यावी. माळशिरस किंवा पंढरपूरचा उमेदवार दिल्यास जनता पराभूत करेल. संजय पाटील घाटणेकर यांचा इशारा. पुण्यामध्ये अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंच्या समर्थकांनी शरद पवारांची भेट घेतली. अतुल बेनकेंना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. गुहागरमध्ये नातेवाईकाला तिकीट देण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय नाही. मुख्यमंत्री शिंदेंनी हा निर्णय घेतलेला नाही. तिथे शिवसैनिकालाच तिकीट दिलं जाईल. उदय सामंत यांचं रामदास कदम यांना प्रत्युत्तर. सर्वेच्या नावाखाली कुणावरही अन्याय करू नका. लोकसभेत सर्वेचं कारण पुढे करून भावना गवळींचं तिकीट कापल्यानंतर भावना गवळींची प्रतिक्रिया. आमदार अपात्रता प्रकरणावर पुन्हा तारीख पे तारीख. ठाकरे पवार पक्षामधील आमदार अपात्रता सुनावणीची 3 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी नाही. 15 ऑक्टोबरला सुनावणी होणार. काल कोर्टाचं कामकाज संपल्यामुळे प्रकरण सुनावणीसाठी आलंच नाही. अनंत अंबानींनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. भेटीचं कारण अजूनही अस्पष्ट. चंद्रपूरच्या पोंभुर्णा शहरात राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी मेळावा. राज्यामध्ये अत्याधुनिक आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली.
हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना कीर्तनकारांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. मराठ्यांना EWS आरक्षण पूर्ववत करा आणि हैदराबाद गॅझेट लागू करा या मागणीसाठी परभणीमध्ये सुभाष जावळेंचं 7व्या दिवशीही उपोषण सुरू. जावळे यांची प्रकृती खालावली मात्र ते आंदोलनावर अजूनही ठाम. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला. पावसाळ्यामध्ये 1 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद होता. ई शिवनेरी ST मध्ये आता शिवनेरी सुंदरी. बसमधील प्रवाशांच्या मदतीसाठी शिवनेरी सुंदरी नेमणार. हवाई सेवेच्या धर्तीवर एसटी महामंडळाचा निर्णय. एसटी महामंडळ अध्यक्ष भरत गोगावले यांची माहिती. राज्यामध्ये नवीन 8 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षासाठी परवानगी. दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांची प्रवेश यादी जाहीर. विद्यार्थ्यांना 6 ऑक्टोबर पर्यंत प्रवेश घेता येणार. राज्यामध्ये ऑक्टोबर महिन्यातही पावसाचा जोर कायम राहणार. विदर्भ आणि कोकणात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता. राज्यामध्ये मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबणीवर. रायगडच्या पोलादपूरमध्ये मुसळधार पाऊस. मुंबई गोवा महामार्गावरील काटेतली फाट्याजवळ पाणीच पाणी. कापणीला आलेला भात भिजला. परतीच्या पावसामुळे शेतकरी मात्र चिंतेत. नाशिकसह 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2023 खरीप हंगामातील उर्वरित पीक विमा मिळणार. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. जे पोलीस अधिकारी अनेक वर्षांपासून एकाच जागेवर, त्यांची निवडणुकीच्या आधी तात्काळ बदली करण्याची विरोधकांनी मागणी केली होती. जालना वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीवरून आजी माजी आमदारांची श्रेयवादाची लढाई. 10 वर्ष मंत्री असताना घराजवळ नाला करू शकले नाहीत, त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा ठेवणार. आमदार कैलास गोरंटियाल यांची अर्जुन खोतकरांवर नाव न घेता टीका. वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकर आजारी. सप्टेंबरमध्ये मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ऑगस्टच्या तुलनेमध्ये वाढली. मलेरियाचे 1261 तर डेंग्यूच्या रुग्णांची 1656 एवढी नोंद. मुंबईमध्ये सप्टेंबर महिन्यात 9111 घरांची विक्री. या गृहविक्रीतून मुद्रांक शुल्काच्या रूपात राज्य सरकारला 876 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. 2024 मधील आतापर्यंतची ही सर्वात कमी घर विक्री. गुजरातची अमूल कंपनी महाराष्ट्रामध्ये विस्तार करते. पुण्यामध्ये अमूलचा आईस्क्रीम निर्मिती प्रकल्प. प्रकल्प 31 ऑक्टोबर पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता. महाराष्ट्रात अमूलचा विरारलाही एक प्रकल्प आहे. पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो सुरू. मेट्रोच्या तिकिटांपेक्षा मेट्रो स्थानकावर पार्किंगची किंमत जास्त. मेट्रो प्रशासनावर पुणेकरांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त. पुणेकरांचा मेट्रोला मोठा प्रतिसाद. एकाच महिन्यात 46,19,130 प्रवाशांनी पुणे मेट्रोनं प्रवास केला. पुणे मेट्रोची दैनिक सरासरी प्रवासी संख्या पोहोचली 1,53,971. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळच्या निळगव्हाण इथं 5.78 हेक्टर क्षेत्रामध्ये डाळिंब इस्टेट स्थापन करणार. मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आणि त्यासाठी 53 कोटी निधीची तरतूद. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती. सरकारनं मागण्या मान्य न केल्यास 1 नोव्हेंबर पासून राज्यभरात धान्य पुरवठा बंद करणार. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाचा निर्णय. चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी कोतवाल संघटनेचं काळ्या फिती लावून आंदोलन. गोंदिया शहरातील तहसील कार्यालय इथे एकत्रित येत कोतवाल संघटनेनं शासनाचा निषेध केला. बदलापूरच्या 3 बांधकाम व्यावसायिकांना गँगस्टर DK रावच्या नावानं खंडणीची धमकी. फोन करणाऱ्यानं इंटरनॅशनल नंबरवरून व्हॉट्सअप कॉल करत फ्लॅटची मागणी केली. दीपक केसरकर कळवा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेणार. शालेय पोषण आहारातून विषबाधा या विद्यार्थ्यांना झाली. मजुरांच्या टेम्पोला टिप्परची धडक. एका महिलेचा मृत्यू, 24 मजूर जखमी. नागपूर नागभीड राष्ट्रीय महामार्गावरची घटना. घरासमोर उभ्या असलेल्या एका 11 वर्षीय विद्यार्थ्याला स्कूल व्हॅननं चिरडलं. भंडारा शहराजवळच्या भोजपूर इथली घटना. व्हॅन चालकाविरुद्ध भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा इथं कंटेनर थेट भिंत तोडून आश्रमशाळेच्या आवारात. अपघातात जीवितहानी नाही मात्र आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. रोहित पवारांच्या कंपनीनं केलेल्या फसवणुकीविरोधात अहमदनगरच्या कर्जत तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचं उपोषण. आपली जमीन बारामती अॅग्रो कंपनीला विकली मात्र कुठलेही पैसे न देता जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा शेतकऱ्याचा आरोप.
कृषी विभागातील JDI आस्थापना पद नियम आणि शासन अध्यादेश डावलून भरण्यात आल्यानं कृषी विभागातील लिपिकांनी संप पुकारला. कृषी विभागातली सगळी कामं सध्या खोळंबलेली. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील देवजीनगर नारपोली गाव इथं चौकास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्याची मनसेची मागणी. मनसे सैनिक सुशील आवटे यांचं महानगरपालिका मुख्यालयासमोर आवरण उपोषण. महाडच्या शेलटोली गावामध्ये भिंत कोसळल्यानं 3 जण गंभीर जखमी. जखमींमध्ये महिला आणि बालकांचा समावेश. मुंब्रा कौसा भागातील पाणी टंचाई आणि कचऱ्याच्या समस्येविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आंदोलनाला यश. ठाणे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाणी आणि कचऱ्याची समस्या मार्गी लावण्याबाबत लेखी आश्वासन दिलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 20व्या युवा महोत्सवाचं उद्घाटन झालं. 4 दिवस चालणाऱ्या यंदाच्या महोत्सवात 62 महाविद्यालयांमधून 1800 विद्यार्थी सहभागी. ड्राय डे हा सार्वजनिक हित आणि सामाजिक शांततेसाठीच. उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा. ड्राय डे बाबत निर्णय घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारावरही मुंबई उच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. कोल्ड प्ले कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी बुक माय शोच्या CEO ला 3रा समन्स. आज पोलिसांसमोर हजर राहण्याच्या सूचना. कोल्ड प्ले कॉन्सर्ट तिकीट विक्री काळाबाजार आरोप प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस सायबर तज्ज्ञांची मदत घेणार. बुक माय शोच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू. वाराणसीमध्ये शिर्डीच्या साईंच्या मूर्तीवरून वाद पेटला. वाराणसीतल्या मंदिरातून शिर्डीच्या साईंच्या मूर्ती हटवायला सुरुवात. वाराणसीतल्या 14 मंदिरांमधून साईंच्या मूर्ती हटवल्या. वाराणसी इथे सनातन रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मंदिरातील साईबाबांचा फोटो आणि मूर्ती हटवली. जवळपास 10 मंदिरातील फोटो आणि मूर्ती हटवली. या घटनेमुळे शिर्डीतले साई भक्त नाराज. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.